फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण फिजिकल केमिस्ट्रीचा टॉपिक बघतो आहे. हा तुमचा MSc सेकंड इयरला MSc ला फिजिकल केमिस्ट्री तुमचा जो सेकंड सेमिस्टरला आहे तो बघतो आहे आपण. ठीक आहे, याचा कोड आहे 210 आहे. फिजिकल केमिस्ट्री याच्यामधला आपण केमिकल कायनेटिक्स चॅप्टर बघतो आहे, त्याच्यामधला इम्पॉर्टंट टॉपिक बघतो आहे. आपण मागच्या आतापर्यंत कुठल्या कुठल्या रिॲक्शन बघितल्या, रेट रिॲक्शन बघितल्या, रेट लॉ कॉन्स्टंट बघितले, कायनेटिक रिॲक्शन बघितल्या, बरोबर ना, आणि एक परिक्विलिब्रियम बघितली, परिक्विलिब्रियम बघितले, अजून कुठल्या पाहिलेत आपण, की व्हॉट इज द एन्झाईमची रिॲक्शन बघितले, एन्झाईमोलायसिस बघितले, हे मागच्या टॉपिकमध्येच पाहिलं आहे आपण. मागचा जो टॉपिक बघितला असेल तुम्हाला इझिली लक्षात येईल की हा टॉपिक आपण मागच्यामध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे, आता पुढच्या टॉपिकला स्टार्ट करूया. कुठला आहे, डिफ्युजन कंट्रोल रिॲक्शन. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, एक्सप्लेन द डिफ्युजन कंट्रोल रिॲक्शन, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द रेट कॉन्स्टंट ऑफ डिफरंट कंट्रोल रिॲक्शन इन टर्म्स ऑफ विस्कॉसिटी कंडिशन. किंवा असंही विचारू शकतो, व्हॉट इज द डिफरंट बिटवीन सोल्युशन फेज अँड गॅस फेज रिॲक्शन, डिराइव द एक्सप्रेशन रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे, रेट ऑफ एक्सप्रेशन फॉर रेट कॉन्स्टंट कोएफिशियंट अँड डिस्कस दी डिफ्युजन कंट्रोल ॲक्टिवेशन रिॲक्शन. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आपण आता स्टार्ट करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. तुम्हाला कुठल्याही टॉपिकवर प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, आपण ते टॉपिक पण सॉल्व करूयात. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. चला आता आपण स्टार्ट करूया. आता बघा, डिफ्युजन कंट्रोल याच्या तुम्हाला मी एक लास्टला एक सिम्पल ट्रिक सांगणार आहे, तर पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ कम्प्लीट बघा, म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल, रिॲक्शनही समजून जाईल आणि ट्रिकही समजून जाईल. ठीक आहे, आता बघा, तुम्ही आन्सरिंगमध्ये येणार आहे, कुलिजन बिटवीन द रिॲक्टंट मॉलिक्युल. ज्या पण मॉलिक्युलचं कुलिजन होणार आहे सोल्युशनमध्ये, ऑकर्स इन द डिफरंट वे ऑफ द, तुम्ही जे आता मगाशी बघितलं की गॅस फेज आणि सोल्युशन फेज डिराईव्ह करायला लावलं एक्सप्रेशन, तर आपण आधी लिहिणार आहे की कुलिजन बिटवीन द रिॲक्टंट मॉलिक्युल इन द सोल्युशन ऑकर्स वे इन द गॅसेस, दॅट इज द कुलिजन फ्रिक्वेन्सी दोघांच्या पण चेंज असतील, गॅस फेजच्या पण आणि सोल्युशन फेजच्या पण, जे पण तुमचे येणार आहेत ऑकर्स इन द डिफरंट वेमध्ये, जे पण गॅसेस करणार किंवा कुठलेही करणार, त्याची कुलिजन फ्रिक्वेन्सी जी पण असणार आहे ती गॅस फेजची पण आणि सोल्युशन फेजची पण काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. ठीक आहे, द कुलिजन फ्रिक्वेन्सी ऑफ सोल्युशन इज लेस दॅन दी गॅस फेज, गॅस फेजपेक्षा कशाची कमी असणार आहे, सोल्युशनची कमी असणार आहे. ठीक आहे, आता रिॲक्शन बघून घेऊयात. आता कन्सिडर द रिॲक्शन. ठीक आहे, आता ए प्लस बी के डी आणि बॅकवर्ड रिॲक्शन K-D ए बी के आणि पी. ठीक आहे, आता फिअर के डी म्हणजे काय, तुम्ही इथं ए पण लिहू शकला असता, इट्स ओके, बट तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी डिफ्युजन म्हणजे डी तुम्ही राईट डाऊन करू शकतात, की तुम्हाला जर रिॲक्शन लक्षात ठेवायचं असतं तर इट्स ओके, तुम्ही के डी लिहा किंवा के ए लिहा, इट्स ओके, काही फरक नाही पडणार. ठीक आहे, के डी आणि K-D आणि तुमचा हा के काय आहे, रेट कॉन्स्टंट आहे. हाही कुठली फॉरवर्ड रिॲक्शन, ही फॉरवर्ड जाते, के डी रेट कॉन्स्टंट ऑफ द फॉरवर्ड रिॲक्शन, रेट कॉन्स्टंट ऑफ द K-D म्हणजे तुमची काय बॅकवर्ड रिॲक्शन आहे, हा के म्हणजे रेट कॉन्स्टंट. ठीक आहे, पी म्हणजे प्रोडक्ट, ए म्हणजे ए आणि बी म्हणजे रिॲक्टर आणि ए बी म्हणजे काय असणार, तुमचा इंटरमिडिएट असणार आहे. ठीक आहे, तुम्ही मागच्या रिॲक्शन सगळ्या बघितल्या असेल तर इझिली तुमच्या लक्षात येणार आहे की तुम्ही काय करता ते. ठीक आहे, आता आपण इक्वेशनला सुरुवात करूया. डी तुमचा जो इंटरमिडिएट तो घेणार तुम्ही, इंटरमिडिएट हे ए बी कॉन्सन्ट्रेशन ए बी डी टी इक्वल टू के डी ए आणि बी रिॲक्टन घेणार आहे, म्हणजे तुमची फॉरवर्ड रिॲक्शन ए प्लस बी, म्हणजे तुमची ए आणि बी ही फॉरवर्ड रिॲक्शन झाली. आता द रेट कॉन्स्टंट ऑफ द इंटरमिडिएट सेकंड लिहिणार तुम्ही, डी ए बी डी टी इक्वल टू K-D म्हणजे तुमची बॅकवर्ड रिॲक्शन आली आणि इंटरमिडिएट ए बी लिहिणार आहे, ही तुमची बॅकवर्ड रिॲक्शन. ठीक आहे, आणि जस तुमची प्रोडक्टची लिहिणार म्हणजे तुमचा हा डी ए बी डी टी इक्वल टू मायनस के आणि तुमचा इंटरमिडिएट काय असणार आहे, ए बी असणार आहे इक्वेशन, इंटरमिडिएट असणार, कारण की प्रोडक्ट ना तुम्ही प्रोडक्ट कशापासून काढताय, इंटरमिडिएटपासून काढताय, एवढं लक्षात ठेवा. आणि जस तुमचं स्टार्टिंगला तुम्ही काय करणार आहे की जो इंटरमिडिएट काढणार आहे तो कशापासून काढणार आहे, रिॲक्टनपासून. रिॲक्टन असेल तर तुम्ही इंटरमिडिएट काढू शकत नाही, बरोबर आहे की नाही, रिॲक्शनमध्ये रिॲक्टरमध्ये तुम्हाला सबस्ट्रेट वगैरे पाहिजे असणार तरच तुम्ही इंटरमिडिएट काढू शकता. आणि प्रोडक्ट पण तुमचा कसं येईल, जेव्हा इंटरमिडिएट प्रेझेंट असेल त्या प्रोडक्ट येईल, तुम्ही असं तसं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे,
रेट ऑफ रिएक्शन आप तुम्ही आता सगळी कंप्लीट रिएक्शन लिहणार आहे. डी ए तुमचा इंटरमिडियट लिहिला आहे, म्हणजे इंटरमिडियट ए बी ए अपॉन डी टी इक्वल टू. आता हे तिघी पण जे पण इक्वेशन तुम्ही इथं राईट डाऊन केलेत ना, ते इथं सिंपल राईट डाऊन करणार, दुसरं काहीच करणार नाही. ठीक आहे, के डी ए ब्रॅकेटमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, नंतर मायनस के डॅश डी ए बी आणि मायनस ए बी इंटरमिडियट, इथपर्यंत आले. आता अप्लाय द स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन, हे पण हा रूल पण घेतला आहे आपण, तो पण बघू शकता तुम्ही की काय आहे ते. ठीक आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काय असणार आहे, कम्प्लिटली झिरो असणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्ही हे इक्वेशन जसं तसं राईट डाऊन करणार आणि ते झिरो लिहिणार आहे. ठीक आहे, झिरो लिहिल्यानंतर काय करणार नेक्स्ट कंडिशनला तुम्ही, आता झिरो आहे तर ही निघली तुमची ती व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करणार का नाही करणार. आता सिम्पल तुम्ही काय करणार आहे, के डी ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इथं इक्वल टू करणार के डॅश ए. आता हा मायनस आहे तर हा प्लस होऊन जाईल. ठीक आहे, कारण की इक्वल टू के डॅश डी ए बी इथं जो मायनस आहे तो प्लस होऊन जाईल के कॉन्स्टंट ए बी ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, इंटरमिडिएट. ओके, तुम्ही तेच इक्वेशन लिहिलं आहे. आता फक्त काय केलं आहे, हे इक्वेशन जसं तसं राईट डाऊन केलं आहे, फक्त तुमचा हा जो ए बी ना तो कॉमन आहे म्हणून तुम्ही कॉमन लिहून टाकला के डॅश डी आणि प्लस के. इथपर्यंत आलं लक्षात. आता हा ए बी जेव्हा तो कुठल्या जेव्हा इक्वेशनच्या ह्याच्या फॉर्ममध्ये जाणार तेव्हा काय होऊन जाईल, हा के डी ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय के डॅश डी प्लस के ए बी. आता ही इंटरमिडियटची जी पण व्हॅल्यू आली, तुम्ही जे इक्वेशन काढणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही व्हॅल्यू काय करणार आहे, पुटअप करणार आहे. सिम्पल तुम्ही हे जे रिॲक्शन लिहिले आहेत आणि त्याच त्याच्यावर ना तुम्ही हे काढलेलं, दुसरं काही केलं काही तर काहीच केलं नाही, फक्त हे जे इक्वेशन आहे तेच फक्त तुम्ही इथं राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे, फक्त जेव्हा ए बी जी व्हॅल्यू येईल तेव्हा तुम्ही पुटअप करणार आहे. ठीक आहे, आता तुमचा ही इंटरमिडियटची व्हॅल्यू येऊन गेली. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट पॉईंट काय लिहिणार आहे तुम्ही, की द रेट लॉ ऑफ द प्रोडक्ट इज. आता प्रोडक्टचं काय होतं, के तुमचा हा जो प्रोडक्ट कशापासून येतो आहे, ए बी म्हणजे इंटरमिडियटपासून येतो आहे, बरोबर ना. देन तुम्ही काय करणार आता, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ ए बी. आता बघ, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ए बीची व्हॅल्यू तुम्ही इथं सबस्टिट्यूट करणार आहे, बरोबर. आता डी प्रोडक्ट डी इक्वल टू के, आता काय होती ती बघून घ्यायला तुम्हाला जर लक्षात नसेल तर बघा, के डी होता, ए बी कॉन्स्टंट लिहिला आहे पण के डॅश डी प्लस के. ठीक आहे, हे बघा के डी लिहिला नंतर के डॅश डी प्लस के आणि हे कॉमन लिहिला आहे. ठीक आहे, आता फक्त हे जे व्हॅल्यू आहे के एवढा आपण काय करणार आहे, याला काय हे करणार आहे, के इफिशियंट. तुम्ही जस्ट के पण लिहिलं असतं इट्स ओके. ठीक आहे, के इफिशियंट आपण जस्ट हे बघतो, फ्रिक्वेन्सी बघतो म्हणून आपण जस्ट याच्यामध्ये असं राईट डाऊन करणार. ठीक आहे, के डॅश के डी म्हणजे हा के बघा, नाहीतर तुम्ही सांगा के कुठे गेला, हा के इंटू के डी डॅश प्लस के, ही पूर्ण व्हॅल्यू काय करणार आहे तुम्ही, के इफिशियंट लिहिणार आहे आणि ए बी ॲस जसा जसा राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलं, हेच तुमचं आन्सर आहे. ठीक आहे, द अबो इक्वेशन ऑफ द रेट कॉन्स्टंट फॉर डिफ्युजन कंट्रोल. आता बघा, त्याच्या काही कंडिशन पण आहेत, ते बघा. जर के डॅश डी हा कशापेक्षा, केपेक्षा के हा मोर ग्रेटर दॅन आहे के डॅश डीपेक्षा, तो कसं काय, तुम्ही सिम्पल काय करणार आहे, फक्त ही व्हॅल्यू जी असणार आहे के प्लस के डॅश, फक्त के प्लस के डॅश डी करा आणि याची व्हॅल्यू काय करा तुम्ही, के लिहा. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये पुट ऑफ करायची तुम्हाला ती व्हॅल्यू, के इफिशियंट इक्वल टू जे पण आलं आहे बघा, हे हे इक्वेशन काढलं होतं ना के इक्वल, ते लिहिलं आहे मी फक्त इकडं इकडच्या साईडला लिहिलं आहे, के इफिशियंट के डॉट के डी आणि तुम्हाला काय सांगितलं की के डॅश के डी, केची व्हॅल्यू काय लिहिलेली, के लिहिलेलं आहे, के गेट कॅन्सल आणि सिम्पल के डी. ठीक आहे, आता इथं पण काय करणार तुम्ही, फक्त हा जो हा काय दाखवायचा तुम्हाला, मस्ट ग्रेटर दॅन दाखवायचा केपेक्षा, तर तुम्ही सिम्पल इथं फक्त काय करणार आहे, के डॅश डीच्या इथं फक्त तुम्ही काय करणार आहे, के डी करणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचं काय होऊन जाईल, जो के डी असणार आहे तो कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे इथं के डीच घेतलं तुम्ही व्हॅल्यू के डॅश डी आणि काय तुम्हाला आन्सरमध्ये काय मिळणार आहे, मग त्याची व्हॅल्यू काय करणार तुम्ही, ह्याची व्हॅल्यू के आली, के इंटू के इफिशियन म्हणजे ऑलरेडी के तर आहे ना तुमचं इथं, हा के आणि के इंटू के तुम्हाला ती व्हॅल्यू मिळाली. ओके, आता तुम्ही जर मागच्या रिॲक्शन सगळं बघितलं असलं ना, तुम्हाला इझी लक्षात झालं असेल, जेवढं पण बघितलं ते सगळे सिम्युलर येत आहेत, म्हणून मी ह्या कंटिन्यूस घेतलेल्या तुमचे रिॲक्शन. तर ती ट्रिक काय तुम्हाला सांगते मी ते, आता तुम्ही जस्ट आता डिफ्युजन सांगितलं मी तुम्हाला, डिफ्युजन कंट्रोल रिॲक्शन बघत होतो आपण, बरोबर की नाही. आता डिफ्युजन कंट्रोलमध्ये फक्त तुम्हाला काय सांगितलं मी, इथं के डी लिहा. ठीक आहे, बाकीचं जसं तसं राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे, जो मागचा टॉपिक बघितला तुम्ही, कुठली होती तुमची, परइक्विलिब्रियम रिॲक्शन होती, ही जी बघितली होती ना, ही पण सेम आहे, फक्त इथं कोएफिशियंट काय तुम्ही काय यूज केला, ए यूज केलेला आहे.
ठीक आहे, तुम्ही ए यूज केला असेल इट्स ओके, तुम्हाला जी पण लक्षात राहिले जर ही लक्षात राहिली असेल तर ही राईट डाऊन करा. दोघांचं पण एक सेमच येणार आहे आन्सर. ठीक आहे, फक्त तुम्हाला जे तुम्ही हे कंप्लीट असं जास्त राईट डाऊन केलं तरी इट्स ओके, कारण की सगळ्यांचे रिॲक्शन सेम आहेत तुमच्या. ठीक आहे, बघा तुम्ही आधी काय करता रिॲक्शनमध्ये, फक्त तुमचा हा इंटरमिडियटमध्ये आपण काय लिहिला आहे डायरेक्ट इंटरमिडियट आहात, तुम्ही काय राईट डाऊन केला इथं ए बी राईट डाऊन केला आहे, बरोबर ना. हे बघा ए बी राईट डाऊन केला आहे इंटरमिडियट डी टी. आणि जस्ट इक्वेशन बघा काय आहे आपलं, के डी ए इंटरमिडियट आहे आणि के मायनस के. फक्त बघा फक्त तुमचे ही जे व्हॅल्यू आहेत ना त्या फक्त चेंज आहे, म्हणजे इथं के के डी लिहिलं आहे, नंतर इथं के डॅश डी लिहिलं आहे, नंतर इथं के बी ना, तिथं फक्त तुम्ही के घेतलेला आहे आणि इंटरमिडियट ए बी लिहिलेला आहे. तुम्ही एकदा चेकआउट करू शकतात, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल. आणि जर तुम्ही अप्लाय जस्ट स्टेडी स्टेप अप्रॉक्सिमेशन अप्लाय केला तर इथं झिरो व्हॅल्यू येणार आहे आणि तुमचं आन्सरिंग हे येणार आहे इंटरमिडियटचा. ठीक आहे, आणि हीच व्हॅल्यू तुम्हाला कशामध्ये प्रोडक्टमध्ये पुटअप करायची होती, कशा जागेवरती करायची होती तुम्हाला ती पुटअप, तुमचा काय कुठला आहे तो इंटरमिडियट म्हणजे आयच्या जागेवर तुम्हाला काय करायची होती, आयच्या जागेवरती फक्त जस्ट तिथं पुटअप करायची होती. ठीक आहे, जी आयची व्हॅल्यू आता काढली ना, म्हणजे ही बघा आपण इथं काढली कुठे गेले, हे बघा के इंटरमिडिएट लिहिलं आहे फक्त मी तिथं, आणि इथं आपण काय लिहिलं आहे ए बी लिहिलेलं आहे. ओके, आणि फक्त याची व्हॅल्यू काय केली आपण, ही जी काढली होती ना आपण मगाशी ती व्हॅल्यू फक्त पुटअप केली, तसं तिथं पण तीच पुटअप केलेली आपण, जी व्हॅल्यू निघाली होती ना ती सगळ्यांचं दोघं ही पण रिॲक्शन सेम आहे की तुमचा आन्सर शेवटी काय येतं इथं काय येतो तुमचं बघितलं का तुम्ही, के इफिशियंट काय येत होतो ए बी येतो आहे, बरोबर ना. इथं फक्त काय येतं आहे के ए बी येतं आहे. ठीक आहे, फक्त इथे इफिशियंट यूज केलेला आहे तुम्ही, बाकीचे ॲज इट इज सेम आहे. ठीक आहे, हे एक इक्वेशन झालं, हे तुमचं सेम येतं, सेकंड ऑर्डर रिॲक्शन येते ही. ठीक आहे, परिक्विलिब्रियमची सेकंड तुमची होती मायकल, ही मागच्या टॉपिकमध्ये बघितली मायकल मेंटेन इक्वेशन, ही रिॲक्शन पण सेम येते पण ती कुठपर्यंत येते इथपर्यंत येते. हा पण काय तुमचा इंटरमिडियट आहे, ही इक्वेशन पुट केल्यानंतर फक्त इथं पुट करताना तुम्ही ही आणखी एक स्टेप वाढवतात तेव्हा ही चेंजिंग होते, इथून फक्त चेंजिंग झालं आहे तिथं. ठीक आहे, आन्सरिंगमध्ये मोस्ट ऑफ करून सगळ्यांची सेमच येत आहे. ठीक आहे, फक्त ही एन्जेमिनेसिसची रिॲक्शन होती म्हणून आपण ही जस्ट अशी राईट डाऊन केली. ठीक आहे, कारण की याच्या व्हॅल्यू वेगळ्या पुटअप केल्या आहेत. ठीक आहे, पण ॲजिट्यूड बाकीच्या सगळे सेम होती. ठीक आहे, आणि ही तुमची लास्ट कुठली होती डिफ्युजन कंट्रोल रिॲक्शन, तुम्हाला लगेच समजेल इझिली, तुम्ही जर मागचे टॉपिक बघितलं असेल ना तर तुम्हाला इझिली लक्षात येऊन गेले असतील म्हणून मी हा टॉपिक लगेच घेतला. ठीक आहे, जस्ट 2 मिनिटाचा पॉईंट आहे हा, विचारला जात नाही फक्त तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगते की ॲक्टिवेट कॉम्प्लेक्स थेरी म्हणजे काय, द रिॲक्शन कोऑर्डिनेशन ट्रान्झिशन स्टेट थेरी म्हणतात त्याला. दिस थेरी कोणी प्रपोज केली आहे, विन्सन इन 1932 एक्सप्लेन केलेली आहे, इन डेव्हलप बाय द, ही इक्वेशन तुम्हाला विचारलं होतं आयरिंगचं, आपण बघणार आहे पुढे इयरिंग इक्वेशनचं बघणार आहे तुम्ही, त्यालाच तुम्ही काय म्हणता, इट इज कॉल्ड ॲज द ट्रान्झिशन स्टेट थेरी म्हणतात. द एनर्जी ऑफ रिॲक्टन ए बी चेंज इन द बाय मॉलिक्युल रिॲक्शन ॲज शोन बिलो. जसं तुम्ही रिॲक्टन घेतला आहे ए प्लस बी आणि तुम्हाला त्यापासून प्रोडक्ट मिळणार आहे, तर जस तुम्ही जे डायग्रॅममध्ये बघतायत ना तेच तुम्ही इथं राईट डाऊन केले आहे, बाकीचं काहीच लिहिलं नाही. ठीक आहे, इनिशियली तुमचं फक्त स्टार्टिंगला काय होतं ए प्लस बी म्हणजे तुमचं जे रिॲक्टन जो प्रेझेंट आहे ना तो सेम पोटेन्शियल एनर्जीला काय होतं व्हॅल्यूज ऑफ द प्रोसिजर ना, ए बी इंतुन तुम्हाला काय मिळणार आहे पोटेन्शियल एनर्जी काय होते इन्क्रीज होते नंतर वाढत जाते ना ट्रान्झिशन स्टेटला नंतर मग पूर्ण डिक्रीज होत जाते, तेच तुम्ही इथं राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे, ए बी तुम्हाला हा प्रोडक्ट मिळत आहे ॲक्टिवेटेड ए बी यूज करून. ठीक आहे, तेच लिहिलं आहे मी इथं, इनिशियल ओनली ए बी प्रेझेंट दे हॅव द सेम पोटेन्शियल एनर्जी ॲज द रिॲक्शन प्रोसीड ए अँड बी कम क्लोज इन कॉन्टॅक्ट पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस देन मॅक्झिमम पोटेन्शियल डिक्रीज ॲज द प्रोडक्टच्या वेळेस काय होते डिक्रीज होते फ्रॉम एंट्रीज कॅरेक्टरिस्टिक ऑफ द व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट द हॉरिझॉन्टल ॲक्सिस ऑफ डायग्राम कॉल्ड ॲज द कॉर्डिनेशन ॲक्सिस या डायग्राम तुम्ही कॉर्डिनेशन द पीक ऑफ पोटेन्शियल इज इम्पॉर्टंट इन द रिॲक्शन इयर द टू रिॲक्टर हॅव द सेम सच डिग्री इज क्लोजने दॅन द सेम डायरेक्शन ऑफ द स्टेट इट इज कॉल्ड एज ट्रान्झिशन स्टेट द स्टेट मॉलिक्युल इज कॉल्ड एज ॲक्टिवेटर कॉम्प्लेक्स एज द मॅक्झिमम एनर्जी अनस्टेबल सो सडनली कन्वर्टेड इन टू द प्रो. फक्त जस्ट 2 मिनिटाचा टॉपिक होता की तुम्हाला जर विचारलं गेलं की ट्रान्झिशन स्टेट म्हणजे तुम्हाला जर लक्षात आलं नाही तर म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. ठीक आहे, ॲक्टिवेटेड म्हणजे काय वगैरे त्यासाठी. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.